दरम्यान एक महत्त्वाची बातमी आत्ताच हाती आलेली आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम जागा वाटप निश्चिती बंडखोरी शमवण्यासंदर्भात खलबत झाली असं आम्हाला कळलेलं आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये बंडखोरी टाळण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये भरपूर चर्चा झाली. भाजपने आतापर्यंत 99 जागा जाहीर केल्या असून उरलेल्या जागांवरती अजूनही तिढा कायम आहे. अशात काही जागांची अदलाबदल उमेदवार निश्चितीसंदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आम्हाला कळलेली आहे. काही जागांवरती उमेदवार अदलाबदली केली जाऊ शकते का याबद्दल सुद्धा चर्चा झाली. यासंदर्भात आपण माहिती घेऊया. आपल्यासोबत आहेत अभिषेक मुठाळ. अभिषेक, 99 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे पण त्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा अदलाबदलीची चर्चा होतीये, काय माहिती आहे याबद्दल? एकूण पाहायचं तर रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये आपल्याला बैठक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये अंतिम जागा वाटप निश्चिती असेल किंवा मग एकूण बंडखोरी देखील शमवण्यासाठी खलबत जी आहे ती आपल्याला या बैठकीमध्ये होताना पाहायला मिळते आहेत. एकूणच शिवसेना आणि भाजपमध्ये कुठेतरी बंडखोरी टाळण्यासाठी या दोघा नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. आता पाहायचं तर भाजपकडनं 99 जणांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. काही जागी अजूनही तिढा कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. काही ठिकाणी जागांची अदलाबदल असेल किंवा उमेदवार निश्चिती असेल या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. काही जागांवर उमेदवार जे आहेत ते अदलाबदल देखील होऊ शकतात ज्या अद्यापपर्यंत जागा निश्चित झालेल्या नाहीये किंवा मग दुसऱ्या टप्प्यांमध्ये जी यादी येणार आहे त्या संदर्भात देखील यामध्ये चर्चा झालेली आहे. प्रामुख्यानं पाहायचं तर कुडाळचा विषय असेल, कुडाळ मालवणची ही जागा जर पाहायची तर ती आता या संदर्भात शिवसेनेकडे आणि त्यामुळे एक उमेदवार जो आहे तो भाजपचा असू शकतो. एकूणच निलेश राणे जे आहेत ते या संदर्भात उत्सुक आहेत. अनेकदा आपण पाहिलं की निलेश राणे असेल किंवा नारायण राणे असेल ते आपल्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेताना देखील पाहायला मिळतात आणि त्यामुळे या संदर्भात देखील चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळू शकते. एकूणच जागा वाटप असेल किंवा दुसरी यादी असेल ती कधीपर्यंत येणार हे अपेक्षित आहे. आज किंवा उद्या सकाळपर्यंत ही यादी जी आहे ती आपल्याला येताना पाहायला मिळू शकेल. धन्यवाद अभिषेक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.